आपण बघत असाल तर जवळजवळ सगळे नाले आता आपण पूर्ण कम्प्लीट केलेले आहेत. न्यूयॉर्कचं टाइम्स स्क्वेअर सारखं वातावरण निर्माण होतं आणि काही काही ठिकाणी दारिद्र्याच्या अवस्था आहेत. काँक्रीटचे अनवॉन्टेड रस्ते आहेत ना, ते थांबवा. या ठिकाणी बेशरम झालेले काही अधिकारी आहेत, त्यांना लाज लज्जा शरम काही राहिलेली नाही. काही अधिकारी, सगळे अधिकारी नाही, काही काही सेन्सिटिव्ह आहेत, ते चांगलं काम करतात आणि जे नालायक आहेत त्यांचं काही सुधारणा घडेल असं वाटत नाही, त्यांना घरीच पटवायला लागेल. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाच्या तोंडावर पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची अनावश्यक कामेही सुरू आहेत. यामध्ये रस्त्यावरील डांबर ओळखडून त्यावर नवीन डांबर टाकले जात आहे, तर काही ठिकाणी डांबरावर प्लास्टिक कागद अथरून त्यावरती सिमेंट काँक्रीटचा थर दिला जात आहे. नेमके ही कामे कशासाठी सुरू आहे असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे. ऐरोली वाशी नेरूळ बेलापूर यामध्ये मनपाच्या स्थापत्य विभागाकडून नको असणारी कामेही काढली जात असून जुन्या कामांना नवीन मुलामा देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. तर ऐरोलीत काही ठिकाणी पदपथाची दुरावस्था नसताना देखील त्यावर स्टॅम्प काँक्रीटच्या नावाखाली रात्रीच्या वेळी बोगस काँक्रीटचा थर आथरण्याचे काम ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे. शिवाय सिमेंट काँक्रीटच्या जाड थरामुळे रस्त्याच्या बाजूला असणारी दुकानेही खाली गेली आहेत, तर रस्ता हा वरती आला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. प्रशासनाच्या माध्यमातून सध्या काँक्रीटीकरणाची कामे शहरात सुरू आहे. काँक्रीटीकरणाची कामे सुरू असताना मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कोणत्याही प्रकारची सूचना किंवा नागरिकांची विचारणा न करता त्या ठिकाणी कामे सुरू केली आहेत. जवळपास कोट्यवधी रुपयांची कामे ऐरोली नवी मुंबई शहरात पूर्ण सर्व ठिकाणी सुरू आहेत. स्थानिक दुकानदारांना याचा मोठा त्रास होत असून बाजूला जर बघितलं तर कमीत कमी रस्त्याचा 1 फूट उंच भाग झालेला आहे, तर त्यांची दुकानं जी आहेत ती खाली गेली आहेत, जेणेकरून पावसाळ्यात जे दुकानामध्ये पाणी शिरलं त्याला जबाबदार सर्वस्वीपाचे अधिकारी असतील. निर्भात आमदार गणेश नाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की असे कोणत्याही प्रकारचे रस्ते करण्याची गरज नसताना तुम्ही असे रस्ते का तयार केले, इतर सोयीसुविधांचा तुम्ही वापर करा, नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष द्या अशा सूचना आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांना दिल्या. जर पावसाळ्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या दुकानामध्ये किंवा घरामध्ये पाणी शिरलं तर त्याला जबाबदार हे मनपाचे अधिकारी असतील. या संदर्भात ऐरोली विभागाचे मदन वाघचौडे आणि संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तुम्ही लेखी निवेदन द्या किंवा माहितीचा अर्ज करा असे सांगत 8 दिवसांनी माहिती देतो असे सांगितले. सध्या नवी मुंबई शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नको असणारी कामेही काढली असल्याने ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच कान उघडणी करत खडे बोल सुनवत ही कामे तत्काळ थांबवण्याचा सूचना वजा इशारा आयुक्तांना देत मुजर अधिकाऱ्यांना आम्ही वेळीच वठणीवरानू असे सांगितले. महानगरपालिकेमध्ये जसे MIDC मध्ये सिडको मध्ये महापालिकेमध्ये आपल्या कर्तव्याशी बांधील न राहता दुसऱ्या कोणाच्या तरी काम करणारे प्रवृत्तीचे अधिकारी आहेत आणि त्यांचा शोध घेतलेला आहे, त्यांना निश्चितपणे आम्ही चौकटीमध्ये आणू. न्याय त्या ठिकाणी आले तर त्यांना या महापालिकेतून जावं लागेल हे मी निश्चितपणे घर आहे का? नाही, अजिबात घर नाही. किंबहुना मी असं म्हटलेलं आहे की जे काँक्रीटचे अनवॉन्टेड रस्ते आहेत ना ते थांबवा. ज्या सर्वसामान्य माणसाच्या गरजांकरता पैसा उपलब्ध करायला शेवटी नाही बोललो, अनावश्यक त्या ठिकाणी खर्चिक असलेले टेंडर काढू नका. ही बाब गंभीर आहे. म्हणजे माझ्या असं निदर्शनास आलंय की काही काही वॉर्ड मध्ये न्यूयॉर्कचं टाइम्स स्क्वेअर सारखं वातावरण निर्माण होत आणि काही काही ठिकाणी दारिद्र्याच्या अवस्थेत 4-4, 5-5 लाखाचे सुद्धा कामं डिस्कस चर्चा अशा प्रकारे काही
बेशरम अधिकारी फंड्स नाही म्हणतात, ऐकला का? तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं, तुम्ही बाबी पुढच्या वेळेला 1 ते 111 वॉर्डमधल्या सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही करणार आहोत. या ठिकाणी बेशरम झालेले काही अधिकारी आहेत, त्यांना लाज लज्जा शरम काही राहिलेली नाही. काही अधिकारी, सगळे अधिकारी नाही, काही काही सेन्सिटिव्ह आहेत, ते चांगलं काम करतात, आणि जे नालायक आहेत त्यांचं काही सुधारणा घडेल असं वाटत नाही, त्यांना घरीच पटवलं.